पाटील, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तुम्ही पाणीही घेतलं नाही, सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले, काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे? सरकारनं जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. आज कॅबिनेट झाली, उद्या त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन घेतला, विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं. नुसती चाल ढकल, देवेंद्र फडणवीस ढकलतात, शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात, देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा एक उपमुख्यमंत्री अजित जाताना त्यांना गरजच नाही, ते बळ देत आहे त्या छगन भुजबळाला मराठ्यांच्या विरोधात लढायचं. नुसतं नाटकं चाललं आहे, तो विनाकारण मराठ्यांसाठी ना फक्त नाटकं चालल्या. आधी देश कशाला काढला, त्याची अंमलबजावणी करायची ना मग लगेच. तुम्हाला मराठी सोपे दिसत आहेत, थोडे दिवस सहन करते बघा मराठी कसं करतात. केसेस मागे घेऊ म्हणतात, प्रक्रिया सुरू आहे. अंतरवाली सर राज्यातल्या केसेस मागे घ्या सांग, प्रक्रिया सुरू आहे. 50 वर्ष प्रक्रिया करता का यार? काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही, फालतू सारखं वागायला लागलात राव तुम्ही. उद्या त्याला सभा घ्यायला दारात यायचं आहे तुम्हाला मराठ्यांची, तशी सभा घेताय तू, मग ते बी बघतो आम्ही. किती फालतू चाळे, प्रक्रिया सुरू आहे, केस मागे घ्यायची. तुम्ही कितीतरी केसेस एका रात्रीत मागे घेतल्या. हैदराबादचं गॅजेट 5 महिन्यापासून घ्या म्हणतो, आज घेऊ उद्या घेऊ, एवढंच चालू आहे. फालतू गाणं चालला राव, नुसतं मजा चालली. तुम्ही तुम्हाला मराठ्यांना खटायचं बेसावत राहू नका, पण ते दोन पुढचं महाराष्ट्रातल्या पंतप्रधानसुद्धा सभा उद्या येणार नाही त्यांना. हां, जर आम्हाला एक बंद केलं ना, पंतप्रधानसुद्धा राज्यातले एकच सभा नाही उद्या येणार. आम्ही आमचे पोराचे मुर्दे पाडायला बघायला लागलात. ते शिंदेसाहेबांची समितीचे 1 वर्षाची मुदत द्या मला, ते 2 महिन्यात दिली. काय केलं तुम्ही 2 महिने? तेवीस डिसेंबर पासून आजपर्यंत काय केलं शिंदे समिती? काहीच नाही, नुसते मजा मारते. आज मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला, शिकारला नाही, केवळ कायदा पारित करेना कवा करता मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या शहरांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागा हाती शकत. आणि मराठ्यांचे लाड बघा कशी उसळली. आता सगळे मराठी अंतरवाडीकडे धावून पळायला लागले, सगळे तिकडून पडले. तिकडे हजारो लाखांनी गर्दी करायला लागली मराठी अंतरवाडी. सरकार तिकडे डोळे गेले, अक्कल नाही आणला लहान नाही, काय वागत येत राहो, काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला. त्या आजीदादालाच वेळच नाही, ते तर त्या भुजबळाच वेळ होते, भुजबळच मोठा करायचा त्याला मराठीच्या परमाग लागलाय. तो सगळ्याला फळ भोगायला लागणार, हिशेब सगळ्यात होणार. थांबा, तुम्ही इतके जीवावर उदार होताय, लोक आग्रह करताय किमान पाणी तरी घ्या, कारण जीव तुमचा